येस येस. सो हा आम्ही आता काहीतरी श्वेताने हा गेम शोधला. हा गेम श्वेताने लास्ट लॉकडाऊन मध्ये शोधला होता. आम्ही खेळलो पण होतो, माझ्या इन्स्टा स्टोरी मध्ये पण आहे, लॉकडाऊन फोल्डर आहे त्याच्यामध्ये पण आहे हा गेम. तेव्हा लॉकडाऊन मध्ये आम्ही दुपारचा असं रोज एक गेम शोधायचो आणि आम्ही सगळे खेळायचो. त्याच्यामध्ये काय रबर बँड टाकायचे पाण्यामध्ये आणि कलर्सचे एक कलर एक मिनिटामध्ये कुठले तरी शोधायचे. आता मायराने पिंक चूज केलाय आणि तो फर्स्ट याच्यामध्येच अडकला पाहिजे. एक राहिला ना हा एक गेम होता. नंतर दुसरा मिरची आहे ना हातामध्ये पकडायची, हे घालायचे आपले क्लिप क्लिप असतात ना आणि मिरच्या कामेची पकडायची. तोही माझ्याकडे व्हिडिओ आहे वाटतं काय गं. तो पण आहे इंस्टाग्राम वर. जर मला हे व्हिडिओ जर मिळाले ना मला इंस्टाग्राम वरनं तर मी ह्या व्हिडिओच्या पुढे ते थोडे तुम्हाला एक शॉर्ट क्लिप दाखवेल आणि तुम्ही नक्कीच श्वेताच्या इंस्टाग्रामला बघा, ते व्हिडिओ सगळे अपलोड केलेले आहेत तिथे. आणि मग ती झोपली की मग आम्ही लुडो खेळायचो. हा लुडो रात्री आम्ही लुडो खेळायचो. यस आपण रात्री लुडो खेळूया. वेब सिरीज पण किती बघितल्या आपण. त्यातली त्यात मला आवडलेली आर्या. यस मला तर खूप आवडली आर्या. आर्या ही वेब सिरीज खरंच खूप छान आहे, तुम्ही बघा ती. विथ डिझनी हॉटस्टार वरती आहे. सुष्मिता सेनची ती वेब सिरीज आहे आणि आता त्याचा पार्ट टू पण येतोय. आता श्वेता माहिती तुला त्याचा पार्ट टू येतोय. सो आज दुपारचा प्लॅन हेच आहे, असं काहीतरी टाइमपास खेळायचं. आता मायरा झोपेल, मग आम्ही एखाद वेळेस लुडो खेळू. आता जरा बघू बाकीचे मेंबर कुठे आहेत, सगळ्यांना सापडायला पाहिजे. लुडो खेळूया आपण. तुम्हाला एक स्पेशल गोष्ट सांगतो. मायराला ना 10 to 0 असं उलट काउंट करता येतं मायराला. आता इलेव्हन खूप नाही, रोज एकच घेतो. आता परवा 11 घेतलेला, काल 12, आज 13. मग दिवसभर तिला 13 गोष्टी दाखवायच्या. मग ते चांगलं डोक्यामध्ये राहत. मायरा 1 1 11 1 2 12. तिला 1 to 100 येत. मायराला 1 to 100 बोलता येत. थोडी चुकते. उद्या जो ब्लॉग येणार आहे त्याचं एडिटिंग मी आता इथे करतो आहे. हालांकि हे माझ्या लॉकडाऊनच्या रुटीन मध्ये अजिबात नव्हतं, पण आता हे करतोय मी एडिटिंग. आणि मायरा ऍक्च्युली ती उठली आहे मग अशी, पण नाटक एवढी करते ना उठायचं. उठ ग काय ग आणि काय चाललं आहे किचन मध्ये, काय चाललंय बघूया आपण. किचन मध्ये चालू आहे चहा आणि कॉफी. गुड इव्हनिंग. येस आणि तुम्हाला आमची संध्याकाळची स्पेशल जागा दाखवतो जिथे आम्ही संध्याकाळी चहा आणि कॉफी पियायचो. लॉकडाऊन मध्ये एक स्पेशल जागा आहे ती तुम्हाला दाखवतो. तिथे हिला घेतलं दूध, तिला दूध घेतलं का. आली 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 कॉफी आली चहाला. हा तुम्हाला जागा ती दाखवणार तर ती जागा ही आहे. इथे श्वेता बसते, तिथे मी बसतो आणि मायरा मध्ये असते आणि खरंच आम्ही व्ह्यूचा आस्वाद घेतो. ते उशीला होते मायराचा लाडू आणि आलाय. सगळ्या जागेमध्ये कॉफी प्यायची मजा वेगळीच. पहिल्या लॉकडाऊनला म्हटलं फक्त आपल्याला अँब्युलन्स दिसला. आज तरी गाड्या तशा आहेत, थोड्या आहेत म्हणजे अगदीच असं बंद नाहीये. म्हणजे पहिल्या लॉकडाऊन मध्ये टेरेस वर पण लोक दिसायची नाही, अगदी एखाद दुसराच कोण तरी दिसायचा. आता आमच्या इथे ना ड्रोन सर्व्हेलन्स होतं त्या टायमाला, त्याच्यामुळे लोक टेरेस वरती यायला पण घाबरायची. आणि आम्हाला ना खूप लवकर कळायचं कारण बिकॉज हे ड्रोन ना खाली फिरायचे असे आणि आम्ही वरतून बघायचो ड्रोन आला ड्रोन आला. आणि हे कॉफी लवर आहे, मी चाय लवर. मला चहा लागतो. आणि आई संध्याकाळी चहा कॉफी काही घेत नाही,
सो तिचं एकदा सकाळी फक्त ती कॉफी घेते. मायरा खाते रोज, तिला चार बदाम भिजत घालतो आणि ती सकाळी उठली की खाते. हो की नाही मायरा? आणि तू यातली काजू काढून खाऊ नको, फक्त सगळं खा. ओके. आणि असं करतात गोडला गोडला असं करतात. उठले सरक शनू सरक. तर थांबा, हा प्लाय आम्ही मायरासाठी लावून घेतलेला बेडला, ती छोटी होती तेव्हा. हा लाईट लावा आपण दाखवूया. हा असा आहे, मी असं लावून घेतलेला कारण मध्ये तिला ठेवलं साईडला, पिलो ठेवलं तरी ती कधी कधी अशी वर जायची. मग दुपारी तिला झोपवताना मी असं झोपवलं एक साईडला पिलो फक्त. हा असं खाली पण जातो. बघू ते दाखवा साईडचे. हे त्याला कडे लावले, दोन्ही साईडला कडी लावली अशी. कडी लावली की हे पडत नाही, पडत नाही. हा लहान मुल कडेला असेल कधी कधी पडत, त्याच्यासाठी मग आम्ही हे असे लावून घेतलं. हा कारण ते दुपारी असे मग तिला एकटा पण सोडलं तरी भीती नाही वाटत लोकांना. आणि ही आयडिया दिलेली माझ्या पप्पांनी. खटकी 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 लावायची, खटकी. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट काम करायचं म्हणजे आपल्याला गादी हे करायची. हा गादी घ्यायची. हे पहिला आमचा बेड एवढाच होता, एवढाच होता. मायरा झाली नंतर आम्ही ते एवढा वाढवला, एक्सटेंड करून घेतला. पण गादी तशी तेवढीच राहिली, छोटीच राहिली. गादी कधीपासून करायची करायची पण वेळच नव्हता मिळत. आणि आम्ही आम्हाला आता वेगळी काहीतरी चांगली पाहिजे ना. सत्यता थोडा रिसर्च चालू आहे, रिसर्च कम्प्लीट झाला गाड्यांवरती की मग मॅट्रेसेस केस चाललंय. काय ग काय ग. आणि या गाद्यांचा ना ही गादी खूप म्हणजे आता 10 वर्ष होऊन गेली आणि मॅट्रेस आता हे दाबून गेले. हा म्हणजे जिकडे झोपतो तिकडे खाली गेलंय म्हणून ते चेंज करायचं आणि मोठं पण करायचंय. म्हणजे आम्हाला तिघांना पण छान झोपता येईल. ओके नाही मायरा? काय काय सांगते काय काय काय. कडक झाली कडक झाली. नवीन गाडी लवकर घेऊया आपण. ओके ओके मायरा आपण घेऊया लवकर लवकर घेऊया. ओके. आणि ही आमची छोटी मायरा. मायराचा फर्स्ट डेचा फोटो आहे झाली तेव्हाचाच. आणि हा फोटो रितेशने काढलेला. हा रितू काका नाही. आणि हा मला व्हॅलेंटाईन गिफ्ट लागलं होतं, फर्स्ट व्हॅलेंटाईन गिफ्ट होतं. मायरा काय करते ग, काय काय करते ग अय्या, ग्लास पुढची तर. इकडे चालू आहे मिसळची तयारी, मॅडम मिसळ करता आहेत. काय ग तो ग्लास कुठे मायरा? काही नाही, उद्या आई बघा, उद्या आंबोळीची तयारी आहे. आणि चिकन आम्ही आता थोड्या वेळात चाललो आहे लाईव्ह ऑन इंस्टाग्राम, श्वेताचं इंस्टाग्राम अकाउंट, तिकडनं आम्ही लाईव्ह चाललो आहे. आम्ही एक स्टोरी केली होती युवन रांतेकरची ऑन यूट्यूब, त्याला 16 करोड रुपये क्राउड फंडिंगमधनं जमा करायचे आहेत. एक इंजेक्शन नाही, एक जीन इंजेक्शन आहे जे त्याला US वरनं मागवायचं आहे. आणि त्याची कॉस्ट 16 करोड आहे. आणि खूप लवकरात लवकर त्याला ते इंजेक्शन द्यायचं आहे. 50 दिवस त्याच्या हातामध्ये, फक्त 50 दिवस आहेत. 70 होते काहीतरी, 2 महिने दिले.
90 डेज होते त्यातनं 40 दिवस होऊन गेलेत आणि आता फक्त 50 दिवस बाकी आहेत आणि खूप कमी अमाऊंट जमा पण झाली आहे. जमा पण झाली आहे, फक्त 40 लाख रुपये जमा झाले, 3% पैसे. मी त्याच्या वडिलांशी पण बोललो आणि मी त्यांच्या संपर्कामध्ये पण आहे, त्यांच्या अमित रामटेकर यांच्याशी मी संपर्कात आहे. खूप वाईट वाटतं की पैसे जमा नाही होत आहेत. आणि तसं बघायला गेलं तर गणित खूप सोपं आहे, म्हणजे असं आपण बोललं नाही, म्हणजे 100 रुपये लोकांनी जरी जमा दिले, 16 लाख लोक, भारताची संख्या कितीतरी कोटीत आहे आणि फक्त 100 रुपये जरी आपण डोनेट केले तरी ती अमाऊंट जमा होते. पण म्हणून आम्ही आता एक लाईव्ह सेशन करत आहे त्यांच्यावर, त्यांच्यावर ते आमच्यावर लाईव्ह सेशनमध्ये असणार आहेत आमच्याबरोबर. सो आपण आता ते लाईव्ह सेशन करू आणि युवांची गप्पा मारूया आपण, हे की नाही माहिती एवढे क्लासेस काढले. चलो आपण आता लाईव्ह जाऊ. सो इकडे लाईव्ह ची तयारी चालू झाली. म्हणजे खरं तर आम्हाला आहे ना मायराच्या अकाउंट वरून जायला खूप आवडलं असतं. जुनं अकाउंट होतं मायराचं, म्हणजे 1.5 लाख लोकांपर्यंत पोहोचू शकलो असतो. पण आज आम्ही छोट्याच्या अकाउंट वरून चाललोय, ठीक आहे. पण आमचा जो उद्देश आहे, जो आमचा हेतू आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट समजायला पाहिजे की या आजाराचं किती गांभीर्य आहे. आणि आम्ही तुम्हाला पण रिक्वेस्ट करतो की शक्य असेल तसं, समजा नसेल कोणाला पैशाने शक्य, तर ऍटलीस्ट तुम्ही त्याचा एक फोटो स्टोरी ठेवा, स्टेटस ठेवा, शेअर करा. शेअर करा, फक्त शेअर जरी केली ना ही स्टोरी किंवा व्हिडिओ, हा व्हिडिओ जरी शेअर जरी केला ना, इट इज मोर देन एनफ. ओके, मायरा तर लाईव्ह स्टार झाले की फिक्स डायलॉग. लाइव ऑन इंस्टाग्राम आता हॅलो सगळ्यांना येऊ दे, सगळे तुझे फ्रेंड्स दीदी दादा सगळ्यांना येऊ दे. मॅम कुठे आहे? मॅम ब्लॉग करताय. ब्लॉग चालू आहे आणि हा ब्लॉग येणार आहे उद्या. उद्या एक ब्लॉग येणार आहे, परवा आहे, हा परवा येणार. हा जो आता शूट चालू आहे हा परवा येणार आहे. इट इज अवर लॉकडाऊन रुटीन काय होतं आमचं. आणि थँक्यू मायराच्या नवीन अकाउंटला पण खूप सारा प्रेम देताय तुम्ही, प्रेम दिलंय तुम्ही मायराचं जे नवीन अकाउंट आहे. इट वॉज सिम्पली अमेझिंग, खूप चांगला प्रतिसाद दिला. एका दिवसामध्ये आपण 1000 फॉलोअर्स क्रॉस केले आहेत आणि असंच प्रेम देत राहा. जो लहान मुलगा आहे त्याचं नाव आहे युवान रामटेकर आणि त्याचे ते आई वडील आहेत. हाय हाय युवान, आणि आम्ही एक युट्यूब वरती एक व्हिडिओ केला होता आपण युवान रामटेकर. ऍक्च्युली त्याला ना एक SMA म्हणून एक आजार आहे, स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी म्हणून, आणि त्याच्यासाठी त्याचे आई वडील खूप हे करतायत, दिवस रात्र क्राऊड फंडिंग साठी सपोर्ट मागता आहेत. आणि त्याचं जे ड्रगची जी कॉस्ट आहे ती 16 करोड रुपये, 16 crores. आणि जसं मी काल दादांशी पण बोलत होतो, त्याच्या वडिलांशी, की आतापर्यंत म्हटलं किती जमा झालेत काय आहेत, तर खूप कमी पैसे जमा झाले आहेत. दादा किती, 40 लाख झाले का आपले जमा, किती झाले? 50 लाख. म्हणजे 3-4% पैसे जमा झाले आहेत आपल्याकडे, राईट? बरोबर बरोबर. आणि आपल्याकडे आता किती किती दिवस आहेत आपल्याकडे आता अजून? 50 दिवस आहेत. 50 दिवसांमध्ये इंजेक्शन द्यायचं आहे. यस. म्हणजे खूप कमी टाइम बाकी आहे युवानकडे, आपल्याकडे, त्याच्या आई वडिलांकडे आणि आपल्या इकडे. खूप छान आहे तो मुलगा. कुठे आहे युवान? हाय युवान, कोण आहे मायरा? त्याला विचार कधी येणार तू माझ्या बरोबर, कधी येणार तू माझ्याकडे? हो काय जाणार तू? आपण जाऊया त्याच्याबरोबर खेळायला. कुठलं टॉय घेऊन जाणार? सगळे ते आपण पिशवीमध्ये भर.
घेऊन जाणार, ते सगळे घेऊन जाणार. हो त्याला बॉल आवडतो मायरा. हा बॉल पण मी घेऊन जाणार माझा मोठा मोठा बॉल. पण तो मग बोलेल की नाही हा बॉल माझ्याकडेच राहू दे, मग काय करणार तू? चालेल तुझ्याकडे राहू दे, राहू दे. सो युवांचं तुम्ही आता लाईव्ह सेशन बघितलं, आम्ही त्यांना तुमच्याशी बोललो, आता युवांशी गप्पा मारताय आपण की नाही? पावभाजी नाही आहे, मिसळ पाव आहे. सो ही आहे तयारी मिसळ पावची. डाळ नाही, काय काय टाकायचं बघ, तुला समजतं का? कट ह्याला म्हणतात कट. तसं बघायला गेलं तर 50-50 कमेंट आले आपल्याला मागच्या ह्याच्यामध्ये. कट म्हणतात, कोणी रस्सा म्हणत. यस, मला दही लागतं ह्याच्याबरोबर. माझं असते दही मिसळ असते माझी. बस बस बस, मी टाकतो रक्त नंतर मायरा. बस चला आता मिसळ पाव खाऊया आपण, आणि खाऊन झालं की आपण परत भेटूया. लाईव्ह सेशन करायचं आहे भाऊ.